नमस्कार मित्रांनो, आणि मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग। मित्रांनो, आज आपण फाइंड करायचं काम करणार आहोत, शोधायचं काम करणार आहोत सेल व्हॅल्यूमध्ये आपल्याला हवी ती गोष्ट। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फाइंड फॉर्म्युला। फाइंड फॉर्म्युला अतिशय सोपा आहे मित्रांनो। हा फॉर्म्युला आपण जास्त असा वापरत येत नाही कोणत्याही, पण हा फॉर्म्युला महत्त्वाचा का आहे, कारण काय, ह्या फॉर्म्युलात ना तुम्ही एक भरपूरसा असा मोठा टेक्स्ट असेल आणि त्या टेक्स्टमध्ये तुम्हाला एक छोटीशी गोष्ट शोधायची असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युलाचा वापर करू शकता। बट हा फॉर्म्युला खूप रेअरली वापरला जातो, पण शिकण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, नॉलेज मिळतं तेवढं घेत राहायचं। सो आपण आता हा फॉर्म्युला बघणार आहोत। मित्रांनो, फाइंड फॉर्म्युला लिहिताना FIND ब्रॅकेट ओपन करून जी व्हॅल्यू आपल्याला शोधायची ती व्हॅल्यू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहून कॉमा करून आपली सेल व्हॅल्यू सिलेक्ट करायची। हा फॉर्म्युलाचं एक सिम्पल एक्झाम्पल मी इकडे लिहिलेलं आहे, सॅम्पल टेक्स्ट, एक्झाम्पल टेक्स्ट आहे हा। एक्झाम्पल टेक्स्टला मी F2 करतो, F2 केला तुम्हाला कळेल। फाइंड एक्झाम्पल टेक्स्टमध्ये M फाइंड केला, M फाइंड करून कोणत्या सेल व्हॅल्यूमधनं A4 M फाइंड करतो। M फाइंड केल्यावर तो तिकडे दाखवतो त्याची स्पेसिफिक पोझिशन कुठे। ओके, मी आता तुम्हाला टाकतो इकडे पुन्हा एकदा एक छोटासा फॉर्म येतो, PREMANAND, प्रेमानंद। आता मला ह्या फॉर्म्युला ह्याच्यामध्ये मला शोधायचा आहे आनंद। तसा आनंद बऱ्याच ठिकाणी मिळतो, बऱ्याच कामांमधनं मिळतो, मला एक्सेलवर काम करताना पण मिळतो, पण आनंद आपल्याला या सेल व्हॅल्यूमध्ये शोधायचा आहे सध्या। तर आनंद शोधण्यासाठी मी टाकणार FIND ब्रॅकेट ओपन, मला काय फाइंड करायचं आहे, आनंद A N A N D आनंद कॉमा सेल व्हॅल्यू सिलेक्ट केली, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर। तुम्हाला कळेल बघा, पाचव्या कॅरेक्टरपासून आनंद चालू होतो, 1 2 3 4 5 पाचव्या कॅरेक्टरपासून आनंद चालू होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भरपूर मोठा कोणता तरी असा टेक्स्ट असेल एका पर्टिक्युलर छोट्याशा सेलमध्ये, त्यातनं आपल्याला हवी ती गोष्ट शोधण्यासाठी, तेवढ्या कॅरेक्टर्सपासून शोधण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युलाचा उपयोग होऊ शकतो। अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, जर जास्त यूज तर कुठे होत नाही, पण महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, नॉलेज घेण्यासाठी काहीही हरकत नाही। त्यामुळे शिकून घ्या, समजून घ्या, वापरायची वेळ तेव्हा वापरू, तोपर्यंत प्रॅक्टिस करत रहा आणि जय हिंद।